राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माजी आमदार बालाजी कल्याणकर लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांच्या प्रचारात भव्य जाहीर सभा. सर्व योजना राबवणार, एकही योजना बंद पडू देणार नाही. लढका आमदार म्हणून बालाजी कल्याणकर यांना निवडून द्या. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. मुख्यमंत्र्यांचे लाडके आमदार बालाजी कल्याणकर. खासदार अशोकराव चव्हाण यांचे वक्तव्य. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नांदेड उत्तरचे शिवसेनेचे उमेदवार बालाजी कल्याणकर यांच्या प्रचारात भव्य जाहीर सभा घेतली. या सभेला अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व जनसमुदाय उपस्थित होता. पहा HRD न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. शिवसेना महायुतीचे उमेदवार बालाजी कल्याणकर यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या सभेला उपस्थित असलेले खासदार नीमन पाटील, भाजपाचे सर्व सहकारी बंधुभगिनी आणि तमाम प्रजा सरकारी मित्रांनो, आपल्या सर्वांना जोरदार टाळ्यांनी सन्मान्य मुख्यमंत्र्यांची या ठिकाणी आपण स्वागत केले पाहिजे. आज एक महायुतीने गेल्या 2.5-3 वर्षामध्ये जनकल्याणकारी ज्या योजना राबवल्या, त्या योजनांचा आज मोठ्या प्रमाणावर सामान्य माणसामध्ये स्वागत होत आहे. आज प्रत्येकाच्या घरात सगळे लाडके बाबा बहिणी
बालाजी कल्याणकर सगळ्यांचं कल्याण करणारा हा बालाजी आहे आणि मी त्याच्या पाठीशी त्याच कल्याण तुम्ही केलं तो विकास कामाचा कल्याणकारी आमदार म्हणून त्याला सातत्याने पाठपुरावा करत असतो, माझ्याकडे येत असतो, हे काम करायचंय ते काम करायचंय आणि आता तुम्ही पुन्हा एकदा याच कल्याण करणार याची गॅरंटी देता. पुन्हा विधानसभेत पाठवा आणि आपल्या मतदारसंघाचा काया पालट आणि भरभराट करून घ्या असं आवाहन मी आपल्याला करायचं आहे. खरं म्हणजे गेले 5 वर्षात बालाजी सुरुवातीच्या महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे 2.5 वर्ष किती पैसे मिळाले पहिले कोकणा मिळाला आणि आपल्या बाहेरच्या काळात घाबरून हळद बोलून काय आपल्या बाहेरच्या काळात 2,500 कोटी रुपये आणणार बाबा हा फरक आहे महाविकास आघाडी आणि महायुती मधला. आज मी तुम्हाला गॅरंटी देतो की या मतदारसंघात उरलेले सर्व प्रकल्प उरलेले सगळे विकास काम करण्यासाठी बालाजीला निधी कमी पडू देणार नाही. आज शब्द मी तुम्हाला मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला या मराठवाड्यावर बाळासाहेबांनी प्रेम केलंय आणि शिवसेना आणि मराठवाड्याचं एक वेगळं नाता आणि या ठिकाणी आज बालाजी कल्याणकर या मतदारसंघात मराठवाड्यातील अनेक सर्वसामान्य नेते आणि कार्यकर्ते आज बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित झाले, प्रेरित झाले आणि तुम्ही ऊर्जा या मराठवाड्यामध्ये आपण पाहिली. बालाजी असाच अडात्र शिवसैनिक सच्चा कार्यकर्ता आणि कार्यकर्ते शाखा प्रमुख तालुका प्रमुख विभाग प्रमुख जिल्हा प्रमुख नेते उपनेते आमदार खासदार मंत्री झाले सर्वसामान्य माणसाला सत्ता बाळासाहेबांनी केलं आणि म्हणूनच हा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला एकनाथ शिंदे राज्याचा मुख्यमंत्री झाला आणि मला अभिमान आहे की मी 2.5 वर्ष एवढं काम करू शकतो. महाविकास आघाडीच्या प्रमुखांनी सगळ्या कामांना भेट जलयुक्त शिवाय मराठवाडा वाटलगिरी माप सिंचन प्रकल्प माप समृद्धी हायवे माप मुंबईचे मेट्रो पार्क कारशेड पार्क कोस्टल हायवे पार्क अटल सेतू बंद सगळ्याला स्पीड पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळे स्कीम ब्रेकर उडून टाकले, सगळी कामं जोराने सुरू होऊ लागली, सगळीकडे कामाचा पायाभूत सुविधा प्रकल्पांना चालला. मी आपल्याला विश्वास आपलं राज्य देशामध्ये पायाभूत सुविधांमध्ये पहिल्या नंबरला एक नंबरला आपलं राज्य आणि त्याचबरोबर कल्याणकारी योजना द्या एकीकडे विकास दुसरीकडे उद्योग तिसरीकडे कल्याणकारी योजना लाडकी बहिणी महिलांचे बाळाजी म्हणतो 70,000
सगळे कामाला लागला. आणि मला कालानी जे सांगितलं नांदेड महापालिका येथील अब्दुल्लाबाद प्रकरण मदत मास 50% ऐवजी आपण 5% करून टाकले कमी केलं त्याचं एक बऱ्याच लोकांना होईल. जमिनीवरील काय हा सादर करण्याचं काम आपलं सरकार हे सरकार अनेक योजना आहेत. कारगिल लक्ष्मी योजना त्या ठिकाणी मुलींचं शिक्षण मोफत देण्याचं काही नाही. आपल्याला मी एक उदाहरण सांग. एका मुलीने आत्महत्या केली. इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती. 50% फी पडल्यानं हाताही येत नव्हती. आपला बोजा आपला भाग बापावर नको पण आत्महत्या केली. या एकनाथ शिंदेने त्याच रात्री निर्णय घेतला. डॉक्टर इंजिनियर वकील इंजिनियर जे जे काय करायचं त्याचा संपूर्ण खर्च सरकार करणार. का गरीबाच्या मुलीने शिकू नये गरीबाच्या मुलांना शिकू नये. मी देखील तुमच्या सारखा एका शेतकरी कुटुंबातून आलो. माझा देखील परिवार सर्वसाधारण. माझ्या आईची तगमग मी पाहिली आहे. दुधाचे पैसे शाळेची फी राशनचे पैसे औषधाचे पैसे अशी काटकसर करताना तिच्या डोळ्यामध्ये कुटुंबाला चालवण्याची तगमग मी पाहिली आहे. आणि आजवाने भगिनी मला ती आठवण आहे. मला जेव्हा अधिकार प्राप्त झाला तेव्हा माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी अधिकाऱ्यांना मी सांगितलं या योजना आपल्याला या कल्याणकारी योजना राबवायची आहे. निर्णय झाला फटाफट फटाफट पैसे गेले. राहुल गांधी म्हणतात खट खटाखट खट खटाखट गेला काही पडत नाही. पण आम्ही पट फटाफट पट फटाफट माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात 5% देऊन टाकले. आणि आम्ही विरोधक म्हणाले लवकर लवकर काढा त्यांचं सरकार काढून घे. अरे काढून घेणार नाही हे देणार आहे हे घेणार नाही ही देणं काही देणार देणार नाही. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींच्या विरोधामध्ये जे कोर्टात गेले ज्यांनी खोडा घातला त्यांना या निवडणुकीत माझ्या लाडक्या बहिणी जोडा दाखवल्याशिवाय राहणार नाही हा देखील विश्वास मी या ठिकाणी करतो. आणि हे योजना लाडका शेतकरी योजना लाडका ज्येष्ठ योजना लाडका कामगार योजना कुठली योजना बंद पडू देणार नाही. हा शब्द मी तुम्हाला विकास एकीकडे विकास एकीकडे योजना. मला सांगा कधीतरी तुमच्या खात्यात 1 रुपया तरी सरकार चालवत सांगा. माझ्या बहिणी माझ्या भावांनो तुम्हाला प्रशिक्षण बघता युवा प्रशिक्षण जाणकी आपलं 10 लाखाचं टार्गेट या वर्षात कधी पैसे आले होते ज्येष्ठांना पैसे वयोश्री योजना आपण चालू केले डीबीटीच्या माध्यमातून 3000 रुपये हे आम्ही म्हणतो. ज्येष्ठांना तीर्थदर्शन योजना पाठवली की नाही गाडी ते पाठवा. आणि मला सांगा कधी शेतकऱ्याला 12000 रुपये वर्षाला मिळाले होते का मिळाले होते. 1 रुपया पीक विमा योजना मिळाली होती. हे सरकार या तिजोरीवर तुमचा अधिकार पहिला आहे. आणि म्हणून आतापर्यंत हे सरकार अगोदर 2.5 वर्षाच मला काय मिळालं मला काय मिळालं मला काय पाहिजे. आमचं सरकार मला नाही मला काय मिळाले यापेक्षा या महाराष्ट्रातल्या माझ्या गोर गरीब जनतेला काय मिळालं हे बघणार सरकार हे बघणार हा फरक. आणि म्हणून मी आपल्याला तिथं तुम्ही माझ्या लाडक्या बहिणी आलेले आहेत लाडके भाऊ सगळे माझं एक काम करणार माझ्या लाडक्या बहिणी काम करणार
भाऊ पण लाडक्या बहिणीने जाऊन आपल्या रुग्णामध्ये त्यांना सांगा तुम्ही आम्ही आता आमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदेला जाऊन भेटून आलो आणि त्यांनी आम्हाला सांगितलंय पुन्हा जाई माईकला आला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही. आता ज्यांनी विरोध केला तेच लोक तुमच्याकडे येतील आम्ही 3000 रुपये देतो. अरे देणार कुठून सरकार म्हणे तुम्ही कर्नाटक मध्ये तेलंगणा मध्ये राजस्थान मध्ये हिमाचल मध्ये घोषणा केल्या आम्ही हे देतो ते देतो ते देतो आले पैसे नाही दिला केंद्राकडे मागायला लागले मोदीजींकडे. आता तुम्हाला लाज वाटली पाहिजे फोटो बोला फोटो बोल पण रेटेड बोल हे फसवून आले फोटो आणले हे फोटो रेटेड फसवून आले लोकसभेत त्यांनी फसवलं संविधान बदलणं आरक्षण जाणं सगळ्या लोकांना घाबरवलं मुसलमानांना घाबरलं ख्रिश्चनांना घाबरलं सरदारजी आपले शीख इसाई यांना घाबरवलं आणि हे नरेटिव्ह पसरवलं. अरे बाबासाहेबांचं संविधान म्हणून बदलणं बाबासाहेबांना कुणी हरवलं दोन वेळा कुणी हरवलं निवडणुकीत काँग्रेसने हरवलं आता अशोक चव्हाणच्या बाबतीकडे काँग्रेस आता अशोक चव्हाण साहेब आपल्याकडे आल्यामुळे या जिल्ह्याची आणखी ताकद वाढली महायुतीची ताकद वाढली आहे आणि म्हणून काँग्रेस दोन वेळा बाबासाहेबांना आपल्याकडे आले त्यांना विचार म्हटले बाबासाहेबांना खूप त्रास बाबासाहेब म्हणाले की काँग्रेस इतकं घर आहे यापासून दूर राहा आणि ते बरोबर अशोक चव्हाण साहेबांनी मैं आपको सांगतो जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान कायम रहेगा. म्हणून मी आपल्याला विनंती करेन आणखी खूप सभा आहे आज तुमच्याकडे लोकसभेचे आपले उमेदवार डॉक्टर संतोष हंबर्डे यांना पण आपल्याला विजय करायचा आहे त्यांची निशाणी आहे कमर त्यांनाही आपल्याला प्रचंड मोठ्या ठिकाणी उभी करा आणि यामध्ये आपला आनंदराव भंडारकर तिडके नांदेड दक्षिण यामध्ये आनंदराव भंडारकर या ठिकाणी आपला उमेदवार आहे गरीब कार्यकर्ता आहे आपला जिल्हा प्रमुख आहे आणि त्यालाही आपल्याला विजय करायचं त्याची निशाणी आहे धनुष्यबा. आणि आता तुमचा लाडका आमदार सरकार पडलं तेव्हा बाळासाहेबांच्यावर गेले सत्ता बनवली म्हणून आम्ही सत्ता सोडली त्याच्यात पहिल्या नंबरवर बालाजी खाते कल्याणकर आणि सरकार पडकवलं नसतं तर त्याला 2500 कोटी पण मिळाले प्रत्येक वेळा चिठ्ठी आणली पत्र आणलं की मी सही पैसे कधी घेऊन जायला तुम्हाला सांगतो भावानो आणि माझ्या बहिणींनो मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी 2.5 वर्षात 4 कोटी दिले पण या तुमच्या मुख्यमंत्र्यांनी 2.25 वर्षात 350 कोटी रुपये दिले 1 लाख लोकांचे प्राण वाचवले हे सरकार अशासाठी सरकार सांगतो आज सगळ्यांना विनंती करतो की कळकळीची
आपण येणाऱ्या 20 तारखेला नांदेडचे लोकसभेचे उमेदवार असे संतू भांबाडे यांची निशाणी कमळ आणि नांदेड उत्तर मतदारसंघाची माझी निशाणी आहे धनुष्यबाण. मला एकच विनंती करायची सगळ्यांना, आपण सकाळी 20 तारखेला मतदान करण्यासाठी मतदान केंद्रामध्ये गेल्यानंतर आपण नांदेड लोकसभेचे उमेदवारांचे खासदार लोकसभेचे उमेदवार संतू भांबाडे यांची एक मशीन दोन मशीन आहेत, एका मशीनवर संतू भांबाडे यांचं कमळ आहे. नांदेड उत्तर मतदारसंघाचे माजी निशाणी धनुष्यबाण पहिल्या लोकसभेचे उमेदवारांचे संतू भांबाडे यांचे निशाणी कमळावर बटन लावून आपण तसे नांदेड उत्तर मतदारसंघाच्या दुसऱ्या मशीनवर धनुष्यबाण या निमित्ताने सगळ्यात जास्त बटन लावून जास्तीत जास्त मतांनी या मला विजय करण्यात यावे सगळ्यांना विनंती करतो आणि मला आशीर्वाद देण्यात यावे या निमित्ताने सांगतो. तसेच नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये जे विकास निधी घेऊन आलेला आहे हे फक्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे साहेबांमुळे झालेलं आहे. मी जर एकनाथ शिंदे साहेबांमुळे गेलो नसतो तर हे एका झाला नसता. मागच्या 2019 नंतर जेव्हा कोरोना सुरू झाला, 2 वर्ष कोरोना मध्ये गेले आपले, त्याच्यानंतर एकनाथ भाई शिंदे साहेबांसोबत गेलो. या 2.5 वर्षामध्ये जे 25 वर्षाचा विकास झाला नाही ते 2.5 वर्षामध्ये झालेला आहे या निमित्ताने सांगतो. तसे नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये उपजिल्हा रुग्णालय वाडी येथे 100 खाटांचं रुग्णालय गोरगरिबांसाठी आपण आणलेलं आहे, मंजूर झालेलं आहे, त्याचं लोकार्पण सोहळा काही दिवसात होईल. तसंच आपल्याला नांदेड गव्हर्नमेंटचा दवाखाना या भागातून आपल्याला 15 किलोमीटर पडत होता, गरिबाला जाणारा परवडत नव्हतं, यासाठी हे उपजिल्हा रुग्णालय आणले. तसेच कृषी महाविद्यालय पाठपुरावा करून